नमस्कार मुलांनो काल आपण जर का आपली आणि आईची चुकामुक झाली कि किंवा आपण कोणाच्या घरी गेलो तिथे दार बंद असेल आणि आपल्याला त्यावेळी जर फोन नसेल तर आपण कसा निरोप लिहून ठेवायचा याबद्दल काल खूप आपण मस्त मजा मजेशीर वाक्य पाहिली आणि काही निरोपही तुम्ही लिहिलेले आहेत आता आज आपण काय करणार माहिती की वाक्यामध्ये जो क्रियायुक्त शब्द येतो त्या शब्दाबद्दल अधिक जाणून घेणार आहोत म्हणजे त्या शब्दाला त्या शब्दाचं आपण वाक्य पण तयार करणार आहोत आता बघा मी तुम्हाला तुमच्यासाठी इथे एक परिच्छेद वाचणार आहे बरं का मुलांना आणि हा वाचलेला परिच्छेद तुम्ही नीट ऐकायचा आहे त्याच्यावर मी काही प्रश्न विचारणार आहे हा नीट लक्षात ठेवा मी सकाळी झोपून उठले उठल्याबरोबर आरशात जाऊन माझे दात बघितले काल रात्रीच्या जेवणानंतर मी दात घासले नव्हते म्हणून ते घाण दिसत होते मला ते बरे वाटले नाही मी चेहऱ्यावरून पाणी घेतले दात स्वच्छ घासले व आईला जाऊन माझे दात दाखवले आई उद्गारली वा आता बघा या परिच्छेदामध्ये कोण कोणत्या कृती केल्यात बरं की झोपेतून उठणे दात बघणे बघणे हे की नाही घासणे दिसणे वाटणे घेणे पुन्हा घासणे दाखवणे उद्गारणे हे सगळी क्रियावाचक शब्द आले बरे का वरील वाक्यातील कृतीयुक्त शब्द मुलांनी शोधल्यावर मुलांना खालीलप्रमाणे आणखी काही कृती देता येतील उदाहरणार्थ स्वयंपाकाशी संबंधित कृतींची यादी कर आता स्वयंपाकामध्ये कोण कौन कोणत्या कृती कराव्या लागतात सांगा मुलांना कापणे पाखडणे भाजणे दळणे मळणे चिरणे निवडणे भरणे ओतणे बरोबर की नाही तोडणे अशा कितीतरी कृती तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये कराव्या लागतात जसं की अजून पण काय काय असू शकतं ना घासणे काय घासतो आपण भांडी घासणे पुसणे फरशी पुसणे म्हणजे पण स्वयंपाकाशी पु संबंधित आहेत म्हणजे तिथे पण आपण किचन ओटा पुसून घेतो बघा आता मी तुम्हाला खेळताना ज्या काही कृती आपण करतो त्या तुम्ही यादी कराल का खेळतानाच्या कृती नक्की कराल का मुलांना बघा खेळताना काय काय करतो आपण चालणे पळणे वाजवणे ओरडणे पडणे हसणे पकडणे पाडणे की एवढ्या सगळ्या म्हणजे आणि आणखी झेलणे फेकणे मारणे चढाई करणे पाठला पाठलाग करणे अशा कितीतरी कृती आपण खेळताना करू शकतो आता मला सांगा तुम्ही समजा बाजारात गेलात आणि तुम्ही खरेदी करताय तिथे कोणकोणत्या कृती तुम्ही करणार सांगा बाजारात गेल्यावर कोणकोणत्या कृती करणार विकत घेणे भरणे काढणे हे की नाही लिहिणे मागणे बोलणे सांगणे हसणे या सगळ्या कृती करणार ना तुम्ही बाजारात गेल्यावर का नाही करणार कधीतरी आता कोविडचे दिवस आहे म्हणून बाहेरचं खाणं तर टाळायचंच एरवी पण बाहेरचं खाणं टाळायचं परंतु समजा तर तिथे तुम्हाला खूप छान भेळीचं दुकान दिसलं तर मग तुम्ही काय करता इकडे हट्ट करता मला भेळ हवी मग आई भेळ घेते मग तुम्ही ती खाता म्हणजे घेणे खाणे हट्ट करणे हे सगळे क्रियावाचक शब्द आहेत बघा तर लेखनानंद घ्यावा यासाठी खालीलप्रमाणे लेखन कृती घेता येतील काय जसं की काय करूया चला नाचूया काय करूया चला जाऊया काय करूया चला पळूया काय करूया चला बसूया काय करूया चला भांडूया म्हणू शकतो ना आपण तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या कृती तुम्ही इथे घेऊ शकता काय करूया चला नाचूया काय करूया चला गाऊया काय करूया चला पळूया काय करूया चला खेळूया, असं छान तुम्ही तालावर त्या कृतींचा सराव घेऊ शकता किंवा करू शकता मुलांना आता इथे जराशी क्रियापदात बदल करायचा या मी उद्या बाजारात जाईन का गेलो का जातो उद्या म्हणजे जाईन मी उद्या बाजारात जाईन काल खूप पाऊस पडला आता पाऊस पडत आहे कंसातील कृत्युक्त शब्दात योग्य तो बदल करून वाक्य पुन्हा लिहिण्यास सांगावे असं मुलांना तुम्ही पण स्वतः असे वाक्य तयार करू शकतात बरं का मी काल अभ्यास केला किंवा मी काल निरोप लिहिला मी उद्या शाळेत जाईन पण येऊ नका बरं का अजून शाळा बंद आहे मुलांना हम्म ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण कितीतरी आज कृतीयुक्त शब्दांचा सराव केला मुलांना आणि आता सुद्धा बघा मी बोलते बोलणे ही तर कृती आपण घेतलीच नाही ऐकणे ना बोलणे आणि ऐकणे लिहिणे वाचणे या सुद्धा कृतीच आहेत तर या कितीतरी कृतीयुक्त शब्द आपण रोज आपल्या बोलण्यातून वापरत असतो आज आपण त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन आपण त्यांच्यावर काम केलेलं आहे तर तुम्ही अशा खूप कृतियुक्त शब्दांचा संग्रह करा यादी करा वरती काय लिहायचं स्वयंपाकघर तिथे होणाऱ्या कृती दुसरं म्हणा खेळ तिथे होणाऱ्या कृती तिसरं म्हणा बाजार तिथे होणाऱ्या कृती चौथं म्हणा काय म्हणता आता बाग तिथे होणाऱ्या कृती हम्म तर अशा विविध कृतींचा सराव तुम्ही करा आणि तुमच्या या सरावासाठी खूप खूप शुभेच्छा उद्या भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार